सर्वांना माझा नमस्कार। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा। तर चला मैत्रिणींनो, आज आपण आरोग्यदायी मिल्कशेक बनवणार आहे। हे कसं बनवायचं आणि यात आपण काय काय यूज करणार आणि त्याची माहिती कशी आहे आपण ते बघूया। तर आपण हे एक चमचा काजू, एक चमचा बदाम, एक चमचा चारोळी व एक चमचा मनुके, काळे मनुके घेतलेले आहेत। काजूमध्ये झिंक असतं, झिंक हे आपल्या शरीराला खूप आवश्यक असतं। व बदाम, बदामामध्ये तर अँटीऑक्सिडंट भरपूर असतो तो, आणि शुगर, ब्लड शुगर लेवल तो कंट्रोल करतो व त्यात विटॅमिन ई असतं। आणि चारोळीमध्ये हे आरोग्यवर्धक आहे चारोळी, आणि अशक्तपणा पण कमी करते। आणि आपल्याला आता काळे मनुके, काळ्या मनुक्यामध्ये पण अशक्तपणा, खोकला, लहान मुलांपासून मोठ्यापर्यंतना ते एकदम चांगलं असतं। हे आपले 2 चमचे कस्टर्ड पावडर, 2 कप दूध तर तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे। आणि दुधाचे काय काय फायदे आहेत हे सर्वांना माहीतच आहे। दुधामध्ये कॅल्शियम भरपूर असतं मैत्रिणींनो। आपण आता यात 2 चमचे कस्टर्ड पावडर टाकणार आहोत। 1 वाटी दुधात, गार दुधात कस्टर्ड पावडर टाकायचं आहे आणि त्याच्या गाठी न होऊ देता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे दुधात। आपण गॅसवर दूध ठेवलेलं आहे, तुमच्या आवडीनुसार किंवा किती माणसांना द्यायचं आहे त्याच्यानुसार आपण दूध कमी जास्त करू शकतो। आणि जर जास्त असतील तर पावडर जास्त टाकून आपण बनवू शकतो। आपला हा जो मिल्क शेक आहे तो म्हणजे अशक्तपणा किंवा आपल्याला आरोग्यदायी चांगला आहे, प्रोटीनयुक्त आहे भरपूर, म्हणून आपण हे करतो। यात तुमच्या चवीनुसार साखर ॲड करू शकता। मी यात आता 2 ते 3 चमचे साखर टाकलेली आहे। आता यात आपण काजू, बदाम, मनुके, चारोळी सर्व टाकून चांगली उकळी आणायची आहे आणि सर्व हलवून व्यवस्थित मिक्स करून घ्या। हा चवीला 1 नंबर लागतो। यात आपण आता कस्टर्ड पावडरचं मिल्क व्यवस्थित फिरवत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून गाठी होणार नाही आहेत। आणि थोडंसं त्याला आता 1-3 मिनिट आपण त्याच्यावर शिजवून घेणार आहोत। आणि शिजवून घेताना आपण कंटिन्युअसली स्टर करत राहायचं आहे मंदाचेवर, एकदम स्लो गॅस ठेवायचा आहे, गॅस फास्ट करायचा नाही आहे कारण ते शक्यतो खाली चिटकू शकतं, म्हणून आपण त्याला व्यवस्थित स्टर करत शिजवायचं आहे। तर गॅस आता आपण थंड करूया। चला गॅस बंद करून आता याला गार करून घेऊया। हे आपलं मिल्क शेक तयार झालेलं आहे। यात आपण तुम्ही आता हा फ्रीजमध्ये ठेवूनही पिऊ शकता, नाही तर तुम्ही असंही पिऊ शकता। चला आपण आता हे मिल्क शेक ओतून घेऊया ग्लासमध्ये। हे आपला मिल्क शेक तयार झालेला आहे पिण्यासाठी। थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ।